चला पाहूया पेशीच्या अंतरंगामध्ये. चालू वर्षी जो सिलेबस नवीन आलाय त्याला 6वी ते 10वी पर्यंत आणि 11वी 12वीचं असं परीक्षण केलेलं आहे. तर बायोलॉजीमध्ये पीसी हा जो घटक आहे त्या घटकाला एकत्रित करण्याचा मी प्रयत्न केलाय. 8वी 9वी आणि 10वी या तिघांनाही एकत्रित बांधून ठेवले. मी 8वीला असा घटक आहे की पीसी, पेशी अंगके आणि पेशी अंगकाची कार्य. तर मी 8वीच्या विद्यार्थ्यासाठी हे 2 मॉडेल वापरतो. एक पीसी बनवलेले आता आपल्याकडं जे मॉडेल 99% बनवलेले ते मुलांना घेऊन बनवलेले आहेत, जेणेकरून त्यांनाही त्याचा थोडासा अनुभव यावा म्हणून हे मॉडेल आहेत. म्हणजे त्याच्यासारखे थोडेसे आहेत, थोडाफार त्याच्यामध्ये तुम्ही पण असू शकतात. हे पेशीच्या आकारासारखे बनवले, त्याला पेशी म्हणतात. पेशी प्रकार वगैरे मागच्या वर्गात झालेल्या आठवीला आता त्याला फक्त पेशी अंगके माहिती करून द्यायचं मला. तर त्या विद्यार्थ्यांना मी अगोदर शिक्षकपद समजून दिलं की याला केंद्रक म्हणतात, याला तंतुकणिका म्हणतात, याला जर समजा याला हे म्हटलं व्हॅक्युम्स म्हटलं म्हणजे लयकारिका म्हटलं तर त्याला त्याचे भाग माहिती करून दिले. तर त्याला एक भाग माहिती बघा, गोलासारखं दिसतं म्हणजे केंद्रक दिसतंय, त्याच्या बाजूला काहीतरी जाळी दिसते म्हणजे ते कॉल्गे संकुल आहे, तंतुकणिका आहे, लयकारिका आहे, त्याला माहिती होते. आता हे घटक त्याला माहिती झाले, पेशीचे पेशी अंगके माहिती झाले की 8वीला पेशी अंगकाचे कार्य त्याच्या पुढेच कार्य दिलेले आहेत. हा पेशीच्या आकारासारखंच समजा ही पेशी घेतली. आता या केंद्रकाचं काम काय असतं तर ज्याप्रमाणे आपल्या डोक्यातला मेंदू काम करतो, आता मेंदूचं जास्त कार्य त्या विद्यार्थ्यांनाही केंद्रापेक्षा आता टेक्नॉलॉजीचं समजायचं मुलांना पटकन माहित होतं की पेनड्राईव्ह कशासाठी वापरतात, माहिती साठवून ठेवण्यासाठी. म्हणजेच पेशीच्या आतमध्ये जेवढी काही माहिती तेवढी साठवून ठेवण्यासाठी केंद्रक असतं. हे म्हणजे आपण केंद्रक बघतो, म्हणजे या केंद्रकाचं कार्य त्याच्यात माहिती साठवून ठेवतो. दुसरं याच्यामधला घटक आहे तंतुकणिका. तंतुकणिका ही सेल कशासाठी वापरतो आपण, कशाला ऊर्जा निर्माण करण्यासाठी, म्हणजे याच्यापण ऊर्जा साठवून ठेवली. तशी तंतुकणिका ही ऊर्जा देण्याचं काम करतो. आता ही जी आहे ही सेल इकडे तिकडे वाकडे तिकडे हलायला लागली, मी जर त्याच्या पाठीमागे हे जर सपुकलं गेलं तर बरोबर याच्या पाठीमागच्या बाजूने हे बसतंय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यामध्ये त्याच्या प्रकार वगैरे आहे. आणि समजा एरिकामेडेबी, आता एरिकामेडेबी मध्ये काय करू शकतो, मी काही भरू शकतो की लयकारिकेसारखं काम आहे. म्हणजे लयकारिका काय करते की याच्या पेशीच्या आतमध्ये नको असलेला भाग असेल तो याच्या एकत्रित करून ठेवतोय. हे जे आहे ते तंतुकणिका एकसारखं काम करते, म्हणजे ते ऊर्जा पुरवण्याचं काम करतंय. आणि हा पेनड्राईव्ह म्हणजे काय करतंय की केंद्रक, जसं माहिती साठवून ठेवलं की 8वीला ही पेशी अंगके आणि त्या पेशी अंगकाचे कार्य हे 8वीपर्यंत आहे. 8वीच्या नंतर 9वीला आहे त्याच्या पुढचा कन्सेप्ट आहे डीएनए, आरएनए, आरएनएचे प्रकार आणि अनुवंशिकता. आता सुरुवात आपण करू सर थोडंसं या विद्यार्थ्याला मी घेतो बरोबर, म्हणजे विद्यार्थ्या कसं येऊ हा 9वीचा कन्सेप्ट चालू याला पकडतो याला काय म्हटलं आपण केंद्र. या केंद्रकातून तो पाठीमाग काय ओढत गेला, दोरी ओढत गेला. ही जी दोरी ओढत गेला ह्या दोरीसारखा जो भाग आहे याला म्हणतात क्रोमॅटिन. दोरीसारखा लांबलाचा भाग आहे तो क्रोमॅटिन आहे. हा क्रोमॅटिन बनलेला कशाला असतो, हिस्टोन नावाचा जो प्रोटीन अणू आहे तो प्रोटीन अणू असं चार चार एकत्रित आलेलं असतं. हे आता मायक्रोस्कोपी आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही, ते हा हिस्टोनने जोडलेला असतो असं लांब लचक होतो. आता मला एक सांगतो की असं लांब लचक खूप लांब 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 परत असा दोरा गेला तर मला परत बसवतो ना तो आहे असं लांब लचक बसल का नाही, त्याला तेवढी पेशी मोठी करावं लागेल. यासाठी याला काय करावं लागेल, मला झुंबून 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 त्याला दाबून 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 बसावं लागेल. आणि दाबून बसवलं की त्याचा बंद होऊ शकतो. पहिलं काय होतं, हे काय होतं क्रोमॅटिन. क्रोमॅटिनला दाबून बसून की तयार काय झालं आता गुणसूत्र. आता हे गुणसूत्र कशापासून बनले तर हे झालं काय, हे 2 धाग्यासारखे दिसतंय. आणि हे 2 धाग्यासारखे जे दिसतंय यालाच म्हटलंय डीएनए, म्हणजेच डीएनए पासून बनलाय हा क्रोमोझोम गुणसूत्र. गुणसूत्र कशाचं बनलंय, कशाचं बनलंय, हे क्रोमॅटिनचं बनलंय. क्रोमॅटिन कशामध्ये आहे, केंद्रकामध्ये आहे. असंच गुणसूत्राचे हे 4 प्रकार आहे, जसं दिसतं वेगवेगळ्या प्रकारे त्या पद्धतीने हे गुणसूत्राचे 4 प्रकार नवीन आहेत. आपण फक्त डीएनए पर्यंत बघू. आता या डीएनए वरती काय केलं, असं म्हणतात की जर डीएनए म्हणतात पेशीमधल्या 2 पेशीतले डीएनए जर काढलं तर पृथ्वीच्या मोठी 5 फेरे मारले जाते, एवढा मोठा डीएनए असतो. खरं तर आपल्याकडे मराठी माणसामध्ये असं म्हटलं जातं की मूल जन्माला आलं की 7वी त्याच्या कपाळावर दिली ते, पण ते चुकीचं आहे. 7वी कपाळावर देत नाही तर त्याचे आईवडिलांकडून जो डीएनए आलेला असतो पूर्ण त्याच्या आयुष्याची माहिती त्याच्या डीएनए वरती सगळी परफेक्ट माहिती असते की त्याला कितव्या वर्षात कुठला आजार होणार आहे काय होणार सगळी डीएनए वरती माहिती असते. कशी ती 10वीच्या कन्सेप्टमध्ये सांगतो. आता अनुवंशिक माहितीमध्ये की तो अनुवंशिक माहिती म्हणजे नक्की काय किंवा अनुवंश म्हणजे काय,
तर जुन्या सिलेबस मध्ये थोडासा कानामध्ये फरक होता, अनु होतं, आता काही जागी अनु असेल. समजा आता याच मुलाला थोडस मी हे करतो, तुला या बाहुल्या दिसतात, एक दोन तीन चार बाहुल्या, ठीक आहे, आजोबा, त्याची मुलं, ती ह्यांची मुलं, ती ह्यांची मुलं, तुला काय याच्यात साम्य वाटतं सांग बरं. नीट बघ, नीट बघ, याचं टोपन बघ, याचं टोपन बघ, याचं टोपन बघ, याचं टोपन, याचं टोपन काय दिसत. याच्यामध्ये मी तीन कॅरेक्टर दाखवलेत, एक डॉमिनंट आणि रेसिसिव्ह कॅरेक्टर. वर तिथे दाखवतो डॉमिनंट कॅरेक्टर, त्याला आपण प्रभावी म्हणतो, त्याच्या खालचं जे दाखवतो त्याला अप्रभावी म्हणतो. याच्यामध्ये आजोबामध्ये जे गुण आहेत तेच त्याच्या मुलामध्ये उतरलेत, इथं प्रभावी. मात्र त्याची अप्रभावी जे गुण आहेत ते अप्रभावी गुण त्याचे बदलले, त्याला दुसरं कोणाचं तरी आलं. याचे गुण काही प्रभावी याच्यात आले, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जाताना मात्र अप्रभावी गुण गेले, या पुढच्याला मात्र प्रभावी गेले. म्हणजे जसं की मला किंवा मी जसं दिसतो तशीच माझी मुलगी दिसते, म्हणजे माझे प्रभावी गुण तिच्यामध्ये गेले. पण काही वेळा त्या वागताना तिच्या मम्मीसारखे वागते, म्हणजे काही अप्रभावी गुण त्याच्यामध्ये आले. याच्यात मात्र पुढच्या पिढीत जाताना थोडेसे ते प्रभावी गुण बदलले, आणि याच्या पुढच्या पिढीमध्ये मात्र ते गुण आले, म्हणजे आजूबाजू गुण याच्या पुढच्या पिढीमध्ये. म्हणजेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, दुसऱ्या पिढीहून त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जे काही गुण गुण मानसिक आणि शारीरिक गुण पुढच्या पिढीमध्ये जातात त्यालाच अनुवंश म्हटलं. आता हे अनुवंश नक्की कशावरून ठरवलं जातं, तर आईकडे जे गुण गुणसूत्र असतात, गुणसूत्रामध्ये आता पण माणसामध्ये 46 गुणसूत्र 23 गुणसूत्रापैकी 23 गुणसूत्र जे आहे ते आईकडून येतात, आणि 23 गुणसूत्र हे वडिलांना कडून येतात. त्याच्यावरती ज्यावेळेस लिंग निश्चिती होत असते त्यावेळेस आईकडला जो एक क्रोमोझोम येणार आहे आणि वडिलांकडला एक क्रोमोझोम येणार आहे, आता तो कसा येणार आहे, तो सिस्टर क्रोमॅटिड असतो. इथं दाखवलं हे दोन वेगवेगळे, म्हणजे एक वडिलांकडला एक आईकडला, कारण तो चिकटताना जसं होतं. तिथं सांगताना मी थोडंसं परत थोडं करेक्ट करतो की हे जे गुणसूत्र आहेत, हे गुणसूत्र दाबून 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 बसवलेले असतात, पण परत त्याला ज्यावेळेस रिपीट माहिती करायची असते किंवा प्रोटीन सिंथेसिस करायचं असते किंवा प्रोटीनची माहिती काढायची असते, त्यावेळेला त्याला तीच माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे जेणेकरून मला आता भूक लागली तर मला भूकच लागली पाहिजे, किंवा मला एखादी खायची जर हे झालं किंवा चिंच दिसली तर मला तोंडात लाळ आली पाहिजे, त्यावेळेस मला भूक लागून पेट नाही होत, लाळच आली पाहिजे. ते प्रोटीन सिक्रेट करण्यासाठी जो डीएनए वरती जिथं कुठं तिथं दिलेलं आहे तेवढाच भागी करण्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं, एका जागेवरती त्यांनी मॅच केलेलं असतं की जेणेकरून पटकन सुटावं आणि पेशी विभाजन वेगळं हो. या पद्धतीनं आता इथं लिंग निश्चिती होत असताना आई वडिलाकडून काय होतं, एक्स एक्स वाय हा वडिलाकडला, आईकडला एक्स एक्स, दोघांपैकी एक कुठला गुण जो गुणसूत्र येईल त्याच्यातले 23 आणि याच्यातले 23, त्याच्यावरनं 50% मुलगी होण्याचे चान्सेस आणि 50% मुलगा होण्याचे चान्सेस. इथपर्यंत हे अनुवंशिकता हे नवीन आहे. आता अनुवंशिक ज्याच्या पुढं 10वीला जे आहे त्या 10वीचा घटक थोडासा आपण एक करू. ते डीएनए म्हणजे नक्की काय, इथे मी दाखवलंय की खरं तर आत्ता याच्यावरती ही पूर्ण पट्टी निभावली, त्या पट्टीवरती सगळ्याची सगळी माहिती भरलेली असते, ती माहिती आपण प्रोटीनमध्ये कशी असते ते पुढे सांगतो तुम्हाला. पण ज्यावेळेस पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याच्यावरती काम करत असतं, दाबून दाबून बसत असतं, त्यावेळेस ते हळूहळू हळूहळू फोल्ड होतं, म्हणजे जेणेकरून ते आता खाली जमिनीला टेकवलं असतं तर ओझ्याने ते असं खाली थोडंसं फोल्ड झालं असतं, कारण त्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली खाली जातं. आणि ज्यावेळेस त्याला कमी जागेमध्ये जास्तीत जास्त बसवायचं असतं त्याला, त्यावेळेस तो काय करतो, रोटेटमध्ये जातो, असं रोटेटमध्ये जातो. म्हणून सगळ्या डबल इलेक्ट्रॉन असं स्टँडर्डमध्ये जर वॅटसन आणि क्रिकन दाखवलेलं तो दिसतो. तर कशापासून बनलाय तो, ॲडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन आणि स्टुडंटमध्ये बनलेला, त्याच्यामध्ये दिसताना तो कसा याच्यासारखा दिसतो, असा दिसतो डबल इलेक्ट्रॉन. आता ही जी पाईप आहे, ह्या पाईपच्या बाजूने असंही बाजूला येईल, हे सपोज गुणसूत्र आहे, त्या गुणसूत्राच्या आतमध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती भरलेली अशी असेल. आता ही सरळ जर असेल तर असं असेल, तिला दाबून दाबून बसवली तर असं असेल. याच पद्धतीने हे गुणसूत्र तयार झालेलं असतं माणसामध्ये, शिक्षण प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे गुणसूत्र असतात, जशी माहिती पुढच्याला द्यायची असेल त्या त्या पद्धतीने ते माहिती असतात. आता हा गुणसूत्र असं नक्की डीएनए कसा असतो, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त माहिती बसून ठेवायची असते, त्याच्यामुळे तो असं रोटेट होतो आणि तो रोटेट होऊन मग तो कमी जागेमध्ये बसला जातो. ते झालं डीएनएचं. आता या डीएनएचा एक स्ट्रँड बाजूला काढला तर त्याच्यापासून तयार होतो आरएनए. आरएनएचे तीन प्रकार आहेत, एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए. आता हे का प्रकार घेतले, तर त्याला पुढे प्रोटीन तयार करत असताना याची गरज पडते, म्हणून त्या पद्धतीने होत होते. त्या प्रोटीन पहिल्यांदा डीएनए सांगतो मी, डीएनए कसा येतो, या डीएनएचं हे स्ट्रक्चर आहे, हे 10वीचे स्ट्रक्चर आहे. आता आपण जे 10वीला पहिल्या प्रकरणात वापरतो त्याच्यामध्ये दिलेलं आहे की याच्यामध्ये फॉस्फरस दाखवला, मी शुगर दाखवली, सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन. आता याला ह्याची जोडी जर लावली तरच ते मॅच होते, अदरवाईज ते मॅच होणार नाही. कसं दाखवतो इथं मुलांना दाखवलं मी की जे हिस्टिन असेल, हिस्टिडिन असेल, तर याच्यामध्ये ज्याची जोडी त्यालाच लागते, दुसऱ्याला जर जोडी लावली तर ती लागणार नाही. पुढच्या मध्ये आणखी एक दाखवतो मी, त्याच्यावरनं बनवले हे झालं डीएनएचं. डीएनए फॉस्फरस,
शुगर आणि एटीजीसी पासून तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता ज्या वेळेस त्याला पुढच्या प्रोसेस मध्ये जाते, या मुलाला सपोज होते, ह्याचं एक एक्झाम्पल घेतो मी, त्याच्यावर सांगतो की याला समोर जर आंब्याचं झाड जर दिसलं तर मला आंबा खाऊस वाटत, याला आंबा खावासा वाटला किंवा कोणाचं झालं तर मला आंबा खावासा वाटला, त्यावेळेस माझ्या मेंदूकडून काहीतरी अशी प्रक्रिया झालेली असते की माझ्या बॉडीमध्ये काहीतरी सिक्रेशन व्हायला सुरुवात झाली असते. आपल्या बॉडीमध्ये ऍट अ टाइम 20 प्रकारचे अमिनो ऍसिड बनवले जातात. डीएनएला फक्त चौघाचीच भाषा कळते, एटीजीसी जसं कम्प्युटरला शून्य आणि एकचीच भाषा कळते, तुम्ही कुठल्या भाषेमध्ये त्याला इन्फॉर्मेशन द्या, मात्र तो त्याला कव्हर करत असताना तो झिरो आणि वनची भाषा कव्हर करतो. तसं डीएनएला फक्त एटीजीसीचीच भाषा कळते, पण प्रोटीनला एटीजीसीची भाषा नाही कळत, त्याला अमिनो ऍसिडचीच भाषा कळते. त्यावेळेस त्याला अमिनो ऍसिडच्या भाषेमध्ये कन्वर्ट करावा लागतो. आणि त्याचंच हरगोविंद खुराना म्हणून जो शास्त्रज्ञ आहे आपल्याकडे भारतात, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्याने ट्रिपल कोडांमध्ये घेतलंय, या तिघा तिघांचा एक एक गट केला आणि एक एक गट करून मग पुढे 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 होत आहे. मी सांगतो भुक्त करून आपल्यापर्यंत अजून हे नाही आहे, जीन म्हणजे काय किंवा जीनुक म्हणजे काय एवढंच बोलतो आपण की विशिष्ट खंड असतो, पण विशिष्ट खंड किंवा डीएनएचा तुकडा म्हणजे किती तुकडा, कदाचित हे जे एटीजीसी वगैरे सिक्वेन्स लागलेले असतात लांब पर्यंत असतील, कदाचित याचे 10 भाग असतील किंवा 11 भाग असतील, 20 भाग असतील, ते अमिनो ऍसिड मध्ये जेवढे ठरलेले असेल तेवढा तुकडा जर डीएनएचा, समजा इकडे बघा या मुलाला आंबा खावासा वाटला, त्याच्या तोंडामध्ये लाळ उत्पन्न होते, आणि त्याचं अमिनो ऍसिड जर समजा या भागात मध्ये असेल तर डीएनए काय करतो की तेवढाच भाग फक्त उचकवतो. ओके, म्हणजे हा मेसेज फक्त तो काय करतो पुढे पाठवतो. पुढे कुठं पाठवतो की केंद्रकामध्ये ऑलरेडी जे डीएनए आहे तो केंद्रकातला डीएनए मेसेज घेऊन फक्त बाहेर पडतो की याच्यामध्ये हे अमिनो ऍसिड बनवायचं, पण ते बनवण्याचं काम ऑलरेडी याच्या आतमधनं आता जो मेसेज बाहेर आला तो एमआरएनए. आता एमआरएनए बाहेर आला राहिला की या जेली लाईक जे असते पेशीद्रव्य सायटोप्लाझम, त्या सायटोप्लाझममध्ये ऑलरेडी आरएनए असतं, आर आरएनए असतं, तो इकडे तिकडे फिरत असतो. मग याला कोणतं पाहिजे, याला मॅच होणारं कोणतं आहे, त्याला पकडून घेऊन जाण्याचं काम करतो टीआरएनए, आणि तो टीआरएनए आणतो आणि त्याला मॅच करतो. आता मी काय करतो की याच्यामध्ये अमिनो ऍसिडची नावं सांगतो मुलांना, त्याचा सिक्वेन्स लावतो, सिक्वेन्स लावायला लागतो, कुठलाही सिक्वेन्स लावायला लावतो, आणि त्याच्यावरनं ते काय तयार होईल. आता जर तिघांचा लावले की त्याला, आणि त्याचाच हे वरचा हा एमआरएनए. आता एमआरएनएचा मेसेज आलाय, एमआरएनएचा मेसेज आलाय, मेसेज आल्यानंतर इथं रायबोझोम बरोबर आर आरएनए आहे, आणि हा आर आरएनएला पकडून आणायचं काम करतो टी आरएनए. याच्यावरती एक विशिष्ट सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स बरोबर त्याला तोच मॅच होतो. हे मुलांना 10-20 आहे, 10-20 मुलांना खेळायला दिलं, त्याचे ते खेळत बसतात, लावत बसतात, इथला सिक्वेन्स चेंज झाला, समोर चेंज होते. या पद्धतीनं हे त्याला जुळलं. आता इथं आलं की असे दोन एमआरएनए, टीआरएनए आणि आरएनए एकत्रित आल्या नंतर तिथं प्रोटीन तयार होतं, प्रोटीन तयार झाल्यानंतर त्या प्रोटीनचं अमिनो ऍसिड तयार होतं, जे हवंय तेच अमिनो ऍसिड त्याच्या शरीरामध्ये मिसळलं जातं. हे झालं 10वीपर्यंत. मॉडर्न जेनेटिक्समध्ये आता आपण बऱ्याच वेळा हे करतो, माझी मुलगी 8वीला आहे, 8वीची आत्ता असताना तिने आत्तापासूनच तयारी केली की जेनेटिक इंजिनिअरिंग खूप मोठा स्कोप आहे, खूप मजबूत. मी स्वतः मेडिकल क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळं इतका स्कोप आहे, पण आपल्यापर्यंत आपण ते मुलांच्या पर्यंत पोहोचत नाही. कारण सांगतो की आता ज्या हायब्रिड बियाणे वगैरे आपण म्हणतो किंवा एखाद्याची साधी गोष्ट आहे की माझ्या घरी लावलेल्या आंब्याचं झाड आहे, आंब्याला फळं मोठमोठे आले पण आंबा आंबट आहे, सगळ्याच्या घरी आंब्याचं झाड आहे, आंबा छोटा आहे पण गोड आहे, अशा वेळेस त्याच्यात विशिष्ट जर हे डीएनएचा हा जो जीन गोड असणारा सगळ्याच्या तिथला घेतला, माझ्याकडला मोठा असणारा घेतला, आणि दोघांचं जर कल्चर केलं मॉडर्न जेनेटिक्समध्ये सांगतो मी, आणि ते दोन्ही एकत्रित आणलं तर ते नवीन जे झाड तयार होते, ते झाड तयार होणार आहे, ते त्याचे एकतर फळं मोठी पण असणार आहे आणि गोड पण असणार आहे. मॉडर्न जेनेटिकमध्ये आलं हे त्याच्याही पुढचं की जर आता याला गंज लागला म्हणून याला घासलं होतं, की घासाची गरजच नाही आहे, याला विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया जर त्याच्याजवळ जर सोडले ना तर ते सगळं गंज खाऊन टाकणार, इतकं आता मॉडर्न जेनेटिक्समध्ये आपल्याला करतात. त्याच्याही पुढचं टेक्निक आहे चीनमध्ये, आता किती सत्य असत्य त्याचा थोडासा भाग वेगळा आहे, की चीनमध्ये अशी नवीन टेक्निक आली की आईच्या पोटामध्ये वाढणारं मूल, बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, मी खूप वेळा लोकांना प्रश्न विचारतो की मी जर दुसऱ्या माणसाचं रक्त घेतलं मी आजारी असताना, आणि त्याच्या रक्तामध्ये जर अनुवांशिक दोष असेल तर त्याचा अनुवांशिक दोष माझ्या रक्तात मिसळेल का किंवा येईल का, येऊ शकतो ना, कारण तो जर माझ्याकडे इकडे मॅच झाला तर पुढं 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 जाऊ शकतो तो,
पेशी विभाजनाच्या बाबतीत आणि त्याच्यातून पुढे जाऊ शकतो. आता मात्र टेक्नॉलॉजी इतकी पुढे झाली की आईच्या पोटामध्ये वाढणारं जे बाळ आहे ते चौथ्या महिन्यानंतर पूर्ण वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्या मुलाला जर काही जर धोका असेल भविष्यामध्ये, कारण मी मागाशी म्हटलं तसं की त्याच्या डीएनए वरती पूर्ण माहिती असते, जेनेटिक्सवाले जे लोक आहेत ते बघणार, डीएनए बघणार त्याचा, त्याच्यात कुठला दोष आहे. आज रिसर्च आहे 42,000 जो जीन आहे 42,274 नारी सेंटर आपल्याकडे जे लांडेवाडीला आहे तिथं तो रिसर्च चालूया. 42,274 नंबरचा जीन जर तो चुकीचा झाला त्याला आपण म्युच्युएशन किंवा उत्तर परिवर्तन म्हणतो पुढे जाऊन, कारण ह्याला एला टी जीला सी जर जुळला तर योग्य क्रम लागतो, पण जर दुसरं जर त्याला मिसळलं, समजा एला जी मिसळला तो उत्तर परिवर्तन म्हणतो, उत्तर परिवर्तन काय त्यांना शाकेली बदलतं, ते बदलल्यानंतर त्याला दुसरा धोका. इनकेस त्या आईकडून बाळाला धोका जर झाला किंवा आजोबाकडून वडिलाकडून आईकडून त्याला जर पुढे जर अनुवंशिक रोग येणार असेल, सकॅलिस असेल किंवा डायबिटीस असेल, तर त्या मुलाला आईच्या पोटात असतानाच ट्रीटमेंट देता येते. जो खराब डीएनए ना तेवढाच कट करायचा, कारण रिफ्लेक्शन लगेच होतं जरा स्वाभ्यासारखं, त्यामुळे तो लगेच कव्हर होतो. म्हणजे 40 वर्षानंतर त्यांनी गोळ्या औषधं खाण्यापेक्षा जर आत्ताच त्यांनी हे केलं तर तो कव्हर होऊ शकतो. या पद्धतीनं आता मॉडर्न जेनेटिक्समध्ये बरेच प्रयत्न चालू होतो. याच्या पुढचा भाग आहे की हा डीएनए नक्की काय करतो, तर एका पेशीपासून दोन पेशी तयार होताना जे पेशीचं विभाजन केलं जातं, पहिल्यांदा सुरुवातीला एक पेशी घ्या, ही पेशी, या पेशीच्या आतमध्ये मागाशी मी दाखवलं तसं हे क्रोमॅटिन आहे, गुणसूत्र त्याचं तयार होणार. क्रोमॅटिनचं एकत्रित आलं की ते गुणसूत्र तयार होईल आणि गुणसूत्र तयार झाल्यानंतर ते असं दिसत एकत्र आल्यानंतर. आता हे एकत्र आले, ज्यावेळेस ह्याचे गुणसूत्र तयार होतात तेव्हा ह्या सिस्टर क्रोमॅटिडिन म्हटलं गेला, हे सिस्टर क्रोमॅटिडिन एकत्रित येतात आणि हे जे तारक केंद्र आहे या तारक केंद्रामुळं त्याला खेचलं जातं आणि तो खेचला जाऊन आता सुरुवातीला हे गुणसूत्र असे एका लाईनमध्ये येतात. पहिल्यांदा क्रोमॅटिन पासून गुणसूत्र या तारक केंद्राचं हे स्पिंडल फायबरनं ते एका लाईनमध्ये आले, नंतर खेचले जातात आणि खेचल्यामुळं हे वेगवेगळे होतात, हे वेगवेगळे झाले सेपरेट होतात आणि ह्या एका पेशीच्या बरोबर दोन भाग होतात आणि मध्ये दोन भाग होऊन त्याच्यापासून नवीन दोन पेशी तयार होतात. एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात याच प्रक्रियेला म्हटलंय मायटोसिस, म्हणजेच पद्धतीने आता 10वीपर्यंत आहे. याच्या पुढचा भाग आहे तो 11वी भाग.